तुम्हा सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण संलग्न आकृत्यांची परिमिती आणि क्षेत्रफळ काढावयास शिकलो. आज आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहू. ही मोहिनी आहे. ती चौरस तसेच त्रिकोणाच्या मदतीने अशा प्रकारच्या आकाराची रांगोळी काढू इच्छिते. जर चौरसाची बाजू 25 सेंटीमीटर आणि सर्व त्रिकोणांचा पाया आणि उंची क्रमशः 8 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहे, तर तिला रांगोळी काढण्यासाठी किती क्षेत्रफळाची आवश्यकता असेल हे तुम्ही सांगू शकाल का? जसे की तुम्ही पाहू शकता, इथे रांगोळी एक चौरस आणि 4 त्रिकोणांनी तयार झाली आहे. म्हणून रांगोळीचे क्षेत्रफळ हे चौरसाचे क्षेत्रफळ आणि त्रिकोणांचे क्षेत्रफळ याच्या बेरजे इतके असेल. तर चला चौरसाचे क्षेत्रफळ काढूयात. चौरसाचे क्षेत्रफळ बाजूंचा वर्ग म्हणजेच बाजू गुणिले बाजू असते. इथे चौरसाची बाजू 25 सेंटीमीटर मापाची आहे, म्हणूनच चौरसाचे क्षेत्रफळ 625 चौरस सेंटीमीटर असेल. आता प्रश्न हा आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढणार? इथे चारही त्रिकोण एकरूप आहेत, म्हणजेच कॉंग्रुएंट आहेत. म्हणून सर्व त्रिकोणाचे क्षेत्रफळ एका त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या 4 पट असेल. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचे सूत्र तुम्ही सांगू शकाल का? पाया आणि उंचीची किंमत क्रमशः 8 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर ठेवून म्हणून एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 48 चौरस सेंटीमीटर आहे. आता तुम्ही सर्व त्रिकोणांच्या क्षेत्रफळाची किंमत सांगू शकाल का? शाबास, सर्व त्रिकोणांच्या क्षेत्रफळाची किंमत 192 चौरस सेंटीमीटर आहे. चला आता रांगोळीचे क्षेत्रफळ काढूयात. चौरस आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ ठेवून रांगोळीचे क्षेत्रफळ 817 चौरस सेंटीमीटर आहे. या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनातील संलग्न आकृत्यांचे देखील क्षेत्रफळ कशा प्रकारे काढता येते हे पाहिले.